न्याय सर्वे क्रमांक 219 भाग CTS 62 प्रमाणे मुंबई महानगर अभिलेख आहोत. ही जमीन 15429 चौरस फूट जमीन समता बिल्डर्सला आणि शेट्टी असोसिएटला दिलेली आहे. ती नाममात्र शुल्कान दिलेली आहे. 5,52,50,000 इतक्या कमी मुंबईला का दिली व परवानगी का दिली? खरं म्हणजे माननीय सभापती महोदया, ही केस अत्यंत जुनी आहे. सन 2000 साली धर्मदाय आयुक्तांनी या संदर्भातली विक्रीची परमिशन दिली आणि हा जर ऑर्डर आपण बघितला तर त्यामध्ये त्यांनी विक्री किंमत ठरवली होती 3,32,00,000. पण ती ऍक्च्युअल जेव्हा विक्री झाली त्या 3,32,00,000 ऐवजी ती 5,42,00,000, कारण ती तुम्हाला लिलावाने विकावी लागते. त्यामुळे 5,42,00,000 म्हणजे जवळपास 2,10,00,000 रुपये जास्त त्याच्यामध्ये मिळालेले आहेत. आणि त्याच याच्यात ही जी जानकरसाहेब गोशाळा आहे 2000 सालच्या ऑर्डरमध्ये, तर ती पॅरा नंबर 6 जर आपण बघितला तर ती गोशाळा कर्जतमध्ये शिफ्ट करण्याचे देखील त्यातच त्यांनी परवानगी दिलेली आहे, त्यामुळे ती शिफ्ट झालेली आहे. त्यामुळे मुळातच याच्यामध्ये जर काही शेवटी धर्मदाय आयुक्तांची जी काही ऑर्डर असते ती ज्युडिशियल ऑर्डर आहे, त्यामुळे या संदर्भात जर कोणाचा आक्षेप असेल तर त्याच्यावर अपील दाखल करावी लागते. दुर्दैवाने याच्यात अपीलच दाखल झालेली नाही आहे. त्याच्यामुळे आज आता या तक्रारी ज्या काही आपण केलेल्या आहेत तर एकतर मोठा कालावधी निघून गेलेला आहे, त्याच्यात कुठली अपील दाखल झालेली नाहीये, त्यामुळे त्याच्यावर थेट चौकशी राज्य सरकारला कशी करता येईल हा प्रश्न आहे. पण त्याच्यात कुठली जर अनियमितता आपण दाखवली, तशा प्रकारची तक्रार दिली तर जरूर प्रयत्न करू. किंवा याच्यातला दुसरा उपाय असा आहे की जे अग्रीव्ड आहे यांनी कंडोनेशन ऑफ डिले याच्या आधारावर धर्मदाय आयुक्तांची जी काही जजमेंट आहे त्याच्यावर त्यांनी अपील केली पाहिजे, तर कदाचित कोर्ट हे मान्य करू शकेल आणि कंडोनेशन ऑफ डिले करून पुन्हा त्याची सुनावणी करू शकेल. आत्ता तरी जी काही कागदपत्र माझ्या समोर आहे त्यानुसार धर्मदाय आयुक्तांनी दिलेल्या ऑर्डरचं 2000 सालच्या ऑर्डरचं त्यावेळी पूर्ण अनुपालन झालेलं आहे. आणि आता बऱ्याच उशिरा त्या संदर्भातला हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय. काही स्पेसिफिक असेल तर आपण जरूर द्यावं, मी चौकशी करायला तयार आहे.